नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील तरुण शेतकरी बालाजी पांढरे हा आपल्या शेताच्या बांधावर कांद्याची थेट विक्री करून अवघ्या 5 महिन्यात लखपती झाला असून त्याचं कौतुक होत आहे। स्वयंपाकासाठी महत्त्वाचा घटक असणारा कांदा या कांद्याची लागवड लोहगाव येथील तरुण शेतकरी बालाजी दत्तात्रय पांढरे यांनी आपल्या 1 हेक्टर शेतीमध्ये केली असून अवघ्या 4 ते 5 महिन्यांमध्ये कष्टाच्या बळावर 12 टन कांद्याचे उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतले आहे। मात्र हा कांदा विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे गेले असता त्यांना कवडी मोल भाव हा 5 रुपये किलोचा दर व्यापारी देत असल्याचं आढळून आलं। त्यामुळे बालाजी पांढरे यांनी आपला कांदा आपल्याच बांधावर विक्री करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे त्यांना कांदा विक्रीच्या माध्यमातून 1,12,000 रुपयांची रक्कम मिळाली असून कांदा विक्री करून लखपती होता आले असल्याची प्रतिक्रिया बालाजी पांढरे यांनी MCN न्यूजशी बोलताना दिली आहे। लोहगाव येथील मी बालाजी दत्तात्रय पांढरे शेतकरी असून शेतकऱ्याचं एकरी 1 एकर 2-3 वर्षापासून मी कांद्याचं उत्पन्न घेत आहे। त्याच्यामध्ये वर्षाकाठी 10-12 टनाचा ॲव्हरेज देत आहे आणि 12 टनाचा ॲव्हरेज देत असल्यामुळं व्यापारी जे माल घेत आहेत त्याचा कवडीमोल बेभावात जात असल्यामुळं माझं शेत रोटच असल्यामुळं मी बांधावर मी विक्री सुरू केलेली आहे। त्याच्यामुळं मला चांगल्या प्रकारचा भाव बी मिळत आहे, प्रतिसाद बी मिळत आहे, म्हणून चांगल्या प्रकारचं उत्पन्न वाटत भी आहे आणि विक्री भी होत आहे। लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारनं भेटून आला आहे आणि विक्री भी चांगली होत आहे, म्हणून उत्पन्नामध्ये भी चांगलं घट मिळत आहे मला। एकरी 12 टन म्हणताना जवळपास 1,00,000 रुपयाचं उत्पन्न होत आहे, त्याच्यातून वजा काय करता वेळेस चांगल्या प्रकारचं उत्पन्न बांधावर स्वतः इकाल्यामुळं चांगल्या प्रकारचं मला एक उत्पन्न भेटत आहे। त्याच्यातलं व्यापारी किंवा शासन त्याला न आपण घाबरता स्वतः आपण एक बांधावर केल्यामुळं आपल्याला लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारचा भेटत आहे। शेती आहे आणि अजून कोणते पीक आपण घेतात? मी माझी रोट जमीन 1 एकर असल्यामुळं शेवगा हे पिकाचं मी माझ्या वैयक्तिक जमिनीमध्ये मी घेत आहे। काही खंड शेती करून पाणी असल्यामुळं आपलं वैयक्तिक लोकांच्या जमिनीमधून खंडाचे पैसे देऊन बरंच आपल्याला काही उत्पन्नामध्ये आपल्याला सुद्धा फायदा भेटत आहे। गंगाधर गंगासागरे MCN न्यूज नायगाव नांदेड।